मुद्राचित्र, मुद्राचित्र म्हणजेच ठसे काम, हे पाहूया बालमित्रांच्या व्हिडिओ मधून। यात सहभागी आहेत माझ्या वर्गातील विद्यार्थी प्रशांत पाटील, हिमांशु पाटील व एक ताई आहे या व्हिडिओ मध्ये, तिचं नाव आहे कल्याणी गवाळे। चला तर पाहूया मुद्राचित्र, शिकूया मुद्राचित्र। रवी अरे बघ माझा आता सरम भिंतीला लागलाय। हो याला असं ठसे म्हणतात। अरे आपण अजूनही ठसे उमटवू शकतो। अगदी बरोबर, पण आपल्याला जलरंग हवे। माझ्या वाढदिवसाला माझ्या दादांनी जलरंगाचा सेट आणि ब्रश दिला होता, तो आपल्याला कामात येईल। मी सांगतो तसं करूया, एका कागदावर रंग लावूया। काय मग बालमित्रांनो, आवडला का तुम्हाला मुद्राचित्राचा व्हिडिओ? समजलं तुम्हाला मुद्राचित्र म्हणजे काय? बरोबर, मुद्राचित्र म्हणजेच ठसे काम, विविध वस्तूंच्या ठस्यांचा उपयोग करणे, यालाच मुद्राचित्र असं म्हणतात। मी तुम्हाला आता काही चित्र दाखवते। या चित्रात एका पानाच्या वर रंग लावून त्याचे ठसे उमटवून हे चित्र तयार झालेलं आहे। हा ठसे कामाचा एक नमुना आहे। या चित्रात बघा मुलांनो, झाडाच्या पानांसाठी बोटांच्या ठस्यांचा उपयोग केलेला आहे। अशा प्रकारे आपल्याला चित्र रंगवण्याच्या कामासाठी तसेच नक्षी तयार करण्यासाठी या ठसे कामाचा उपयोग होतो। तुम्ही देखील अशा प्रकारचे ठसे घेऊन चित्र रंगवा व आपल्या मित्रमैत्रिणींना दाखवा, शाळेत जाऊन आपल्या बाईंना किंवा गुरुजींना दाखवा। धन्यवाद।